हॅलो स्टुडंट्स, तर या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7 सायन्सचा चॅप्टर नंबर 6 सुरू करत आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे जे काय फिजिकल क्वांटिटी असणार आहे त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट कशा पद्धतीने करायचं ते आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि हे आपलं लेक्चर नंबर 1च आहे, हा व्हिडिओ नंबर 1च आहे. तर ह्याच्या अगोदर आपण चॅप्टर नंबर 4, 5, 3, 2, 1 कम्प्लीट केलेले आहेत. ते जर तुम्हाला पाहायचे असतील, ते जर तुम्ही पाहिले नसतील, तर या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला AIO अकॅडमी असं चॅनलचं नाव दिसत असेल, ह्या नावावरती क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट मिळतील, सर्व प्लेलिस्ट. त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता. नसेल तर या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे, वेबसाईट दिलेली आहे. ही वेबसाईट तुम्ही जशीच्या तशी गुगलमध्ये टाईप करा आणि सर्च करा, तुम्हाला सर्व क्लासेस पाहायला मिळतील. ही वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील अवेलेबल आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही क्लिक करून सर्व ऍक्सेस मिळवू शकता. चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. टॉपिकचं नाव आहे आपल्या मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये बघा, फिजिकल क्वांटिटी जी असणार आहे त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट कशा पद्धतीने करायचं ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ते अगोदर असणं माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपण त्यांचं मेजरमेंट कशा पद्धतीने करायचं ते जाणून घेऊ शकतो. बघा, तर अशा काय क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला राशी म्हणत असतो, फिजिकल क्वांटिटीमध्ये म्हणजे भौतिक राशी असतात. बघा आता अशा काय क्वांटिटी कोणकोणत्या, बघा, सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, ह्या ज्या काय असणार, बघा 1, 2, 3, 4, 5, 6 ह्यांना आपण काय म्हणत असतो, अशा प्रकारच्या क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणत असतो. काय म्हणत असतो ह्यांना आपण, फिजिकल क्वांटिटी. आता ह्याच्यामध्ये 1 बाय 1 आपण पाहूया. बघा, फर्स्ट वन काय आहे, बघा मास. आता मास म्हणजे काय असणार आहे, मास तर आपल्याला माहित आहे, ज्याला आपण मराठीमध्ये वस्तुमान म्हणतो. त्यानंतर सेकंड वन आहे वेट. आता वेट म्हणजे पण आपल्याला माहित आहे, वेट म्हणजे काय, ज्याला आपण वजन म्हणत असतो. वेटचा फॉर्म्युला काय आहे, बघा, W=mg हा आपला फॉर्म्युला आहे. आता इथे डब्ल्यू म्हणजे काय आहे, वेट आहे. एम म्हणजे काय आहे, एम म्हणजे मास आहे, मास. आणि जी म्हणजे काय आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटी आहे, जी म्हणजे काय आहे, ग्रॅव्हिटी आहे. आता जर समजा आपण जर मास आणि वेट ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते पण आपण पाहणार आहोत. अगोदर बघा, बेसिक बेसिक माहिती घेऊया आणि नंतर आपण डीप मध्ये जाऊया. त्यानंतर थर्ड वन आहे डिस्टन्स. आता डिस्टन्स जर आपण विचार केला तर डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. म्हणजे जे आपण अंतर कशामध्ये मोजत असतो, सेंटीमीटर मध्ये मोजतो, मिलीमीटर मध्ये मोजतो, किलोमीटर मध्ये मोजतो, असे वेगवेगळे युनिट्स आपण अंतर मोजण्यासाठी वापरतो. त्यानंतर फोर्थ वन आहे बघा स्पीड. आता स्पीड म्हणजे काय, आपण किती वेगाने जात आहोत त्याला आपण स्पीड म्हणत असतो. आणि स्पीडचं युनिट काय आहे, बघा, मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर किलोमीटर पर आवर आहे. हे युनिट म्हणजे काय, युनिट कुठून आले, कसे फाइंड आउट करायचे, ते आपण त्यांचे फॉर्म्युले काय आहे ते आपण नंतर पाहणार आहोत पुढच्या स्लाइड मध्ये. बघा, आता 51 आहे टेम्परेचर. आता टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये तापमान म्हणत असतो. आणि टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो, टेम्परेचरचे युनिट काय आहे, बघा, डिग्री सेल्सियस आहे, डिग्री फॅरनहाईट आहे आणि केल्विन आहे. हे काय टेम्परेचरचे युनिट झाले. आणि युनिट मोजण्याचे पण काही प्रकार आहेत, पण वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत, त्या सिस्टीमचा पण अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर बघा, लास्ट वन आहे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूम बद्दल पण आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम आपण मागच्या वेळी पाहिलं होतं डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हा आपला फॉर्म्युला होता. आणि व्हॉल्यूम आपण क्युबिक सेंटीमीटर मध्ये मोजत असतो. कशामध्ये मोजत असतो, क्युबिक सेंटीमीटर मध्ये मोजत असतो, ज्याला आपण सीसी असं शॉर्ट फॉर्म लिहित असतो. ठीक आहे, तर हे बेसिक माहिती झाली. ह्यांना आपण आता डीप मध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, वेगवेगळ्या टेक्निक्स काय ते पण आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, मास आणि वेट हे काय फिजिकल क्वांटिटी आहे. मास आणि वेट ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, आता 1 बाय 1 हे तुम्ही 5 महत्वाचे पॉइंट ऍड केलेत, जे जेवढे गरजेचं आहे तेवढंच मी फक्त तुम्हाला इथे ऍड केलेलं स्लाइड मध्ये, बाकीचे एक्स्ट्रा काय ऍड केलेलं नाही. बघा, मास म्हणजे काय असणार आहे, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, मास म्हणत असतो. समजा हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे. मॅटर म्हणजे काय, मॅटर म्हणजे एनिथिंग विच हॅज मास, ज्याला मास असतो, आणि विच हॅज ऑक्युपाय स्पेस, म्हणजे एनिथिंग इन द युनिव्हर्स, युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व गोष्टी ज्यांना काहीतरी मास आहे आणि ज्या काहीतरी स्पेस ऑक्युपाय करत आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणत असतो, मॅटर म्हणत असतो. मग एखादा ऑब्जेक्ट असेल, एखादे हे असेल, बॉडी असेल, तर त्या बॉडीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, मास म्हणत असतो. मग एखाद्या बॉडीमध्ये कमी मॅटर प्रेझेंट आहे म्हणजे त्याचा मास कमी आहे, मॅटर खूप जास्त प्रेझेंट आहे म्हणजे त्याचा मास जास्त आहे. आणि मास जर आपण युनिटचा विचार केला तर मासचं युनिट काय आहे, बघा, मासचं युनिट आहे किलोग्रॅम. म्हणजे मास आपण कशामध्ये मोजतो, केजी मध्ये मोजतो. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे 5 kg आहे किंवा 6 kg आहे, 7 kg आहे, म्हणजे किलोग्रॅम हे काय आहे, मासचं युनिट आहे. बघा, मास इज अ स्केलर क्वांटिटी. हे फक्त आता लक्षात ठेवा, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. फक्त तोपर्यंत लक्षात ठेवा, हे मास कसं आहे, स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं ते मी सांगणारच आहे. बघा, व्हॅल्यू ऑफ मास इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे मासची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असते. म्हणजे आता समजा आपण या ठिकाणी आहोत, आपण या शहरामध्ये आहोत, सोलापूर शहरामध्ये आहोत, पुणे शहरामध्ये आहोत, सगळीकडे 5 किलो म्हणजे 5 किलोच असणार, तेवढीच व्हॅल्यू असणार आहे मासची. समजा आपण जर राजस्थानमध्ये गेलो, गोव्यामध्ये गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, आपण अमेरिकेमध्ये गेलो, आपण चंद्रावरती गेलो, आपण दुसऱ्या ग्रहावरती गेलो, सगळ्या ठिकाणी कुठं जरी आपण गेलो तरी मासची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. मास इज सेम फॉर एव्हरीवेअर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मास कसं असणार आहे, सेम असणार, त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. आणि बघा, ह्याचं काय फिफ्थ पॉईंट आपला जास्त महत्वाचा नाही, हायर द मास हायर इज द इनर्शिया. म्हणजे जर जेवढं मास जास्त असणार आहे त्याचा तेवढं इनर्शिया
म्हणजे त्वरण जास्त असतं, त्याबद्दल आपण नंतर पाहूया. त्वरण हे इनर्शिया वगैरे ते कन्सेप्ट आपल्याला आताच पाहायचं नाही. बघा आता त्यानंतर वेट. आता वेट म्हणजे काय असणार आहे, मास म्हणजे काय होतं, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. आता वेट म्हणजे काय असणार आहे, द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी बघा अर्थ आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचं मास म्हणजे काय 5 kg हे मास झाला. तर वेट म्हणजे काय, हे ऑब्जेक्ट हे अर्थ ह्या ऑब्जेक्टला किती फोर्सने खेचत आहे त्याला आपण काय म्हणत असतो, वेट म्हणत असतो. आता जे अर्थ जे आहे, अर्थ कोणत्या फोर्सने खेचत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. म्हणजे अर्थ खेचणार फोर्स कोणता असणार आहे, आपली अर्थ काय करत आहे प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत आहे बाय सम फोर्स, अँड दिस फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे या ठिकाणी बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखाद्या वस्तूवरती किती ऍक्ट होत आहे त्यालाच आपण काय म्हणणार, त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण वेट म्हणत असतो. म्हणजे हा पेन आहे, ह्या पेनचे वेट किती आहे, ह्या पेनचे वेट समजा किती आहे, जे काय आहे ते आहे, ते आपण वेट नेहमी न्यूटन मध्ये मोजत असतो. वेटचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. बघा तर ह्याचं किती युनिट आहे, म्हणजे काय, हे जे आपले अर्थ आहे, ती अर्थ ह्या पेन वरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत आहे, म्हणजे किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन खेचत आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, वेट म्हणणार आहे. बघा म्हणजे आणि वेटचं युनिट काय, याचा युनिट ऑफ वेट इज न्यूटन. वेट हे नेहमी आपण न्यूटन मध्ये मोजतो. आणि वेट चेंज असतो, प्लेस टू प्लेस व्हॅरी करतं. आता बघा वेट एक वेक्टर क्वांटिटी, आता वेक्टर म्हणजे काय ते पण आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे. बघा स्केलर, स्केलर एक आपला राहिलेला आहे आणि वेट हे कसे आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर पण आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंज प्लेस टू प्लेस. म्हणजे वेट कसं असणार आहे, बघा अर्थ सर्फेस वरती वेट वेगळा असणार आहे. आता समजा हे पेन आहे, या पेनचं वजन जर समजा फॉर एक्झाम्पल 10 न्यूटन जर एवढं जर वेट असेल ह्याचं, तर हे अर्थ सर्फेस वरती 10 न्यूटन आहे. आपण जर व्हॅरी केलं, पोल वरती ह्याचं वेगळं असणार आहे, विषुववृत्तावरती वेगळं असणार आहे, इक्वेटर वरती वेगळं असणार आहे. आपण जर वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ग्रहावरती गेलो तर त्या ठिकाणी ह्याचं वेगळं असणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे, बघा कोणता पण ग्रह असेल, तो ग्रह एखाद्या ऑब्जेक्ट वरला किती फोर्सने खेचत आहे, किती फोर्सने अट्रॅक्ट करत आहे, म्हणजे त्या ग्रहाची ग्रॅव्हिटेशनल पॉवर किती आहे, ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू किती आहे, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, वेट म्हणत असतो. म्हणजे आता समजा वेटचा फॉर्म्युला काय आहे, बघा फिफ्थ कन्सेप्ट आहे, बघा डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. बघा वेट म्हणजे काय असणार आहे, वेट म्हणजे आपण पाहिलं फोर्स, फोर्स एक्झर्टेड बाय दी अर्थ और बाय दी कोणता पण ग्रह असेल, त्याची किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अट्रॅक्ट करण्याची किती पॉवर आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, वेट म्हणत असतो. वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे आणि फॉर्म्युला काय असणार आहे, बघा एम इंटू जी. डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, एम इंटू जी. डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी. एम म्हणजे काय आहे, बघा एम म्हणजे मास असणार आहे, मास म्हणजे आता आपण पाहिलं हे मास असणार आहे, आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी असणार आहे, जी म्हणजे काय असणार आहे, ग्रॅव्हिटी. आता अर्थ सर्फेस वरती जर वेट काढायचं म्हणलं तर अर्थ सर्फेस वरती स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे 9.8. किती आहे बघा, स्मॉल जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंद ऑन अर्थ सर्फेस. ऑन अर्थ सर्फेस, अर्थ सर्फेस वरती 9.8 आहे. मग आपल्याला जर समजा आता हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, मास 5 kg आहे आणि आपल्याला वेट फाइंड आउट करायचा आहे. वेट इज इक्वल टू एम जी. एम एम म्हणजे मास, मास किती आहे 5 kg आहे, इंटू जी ची व्हॅल्यू अर्थ सर्फेस वरती किती आहे 9.8 आहे. म्हणजे आपण जर 9.8 इंटू 5 केलं तर आपल्याला किती मिळणार आहे, बघा 49 पॉईंट समथिंग काहीतरी मिळणार आहे. ते म्हणजे काय असणार आहे, ते ह्या ऑब्जेक्टचं वेट असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार, वेट म्हणणार. पण हे वेट आता 49 जे काय असणार आहे वेट, ते वेट दुसऱ्या ग्रहावरती गेलं तर चेंज होणार आहे, कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू 9.8 नसणार आहे, त्या ठिकाणी वेगळे असणार आहे. तर अशा पद्धतीने वेट काय करणार आहे, प्लेस टू प्लेस चेंजेस असणार आहे, प्लेस टू प्लेस व्हॅरी करत असतं. व्हॅरी करणे म्हणजे काय, चेंजेबल असतं. बघा आता हे दोन कन्सेप्ट आपले राहिले होते, कोणकोणते कन्सेप्ट राहिले होते, बघा स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय, ते आता आपण पाहूया. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं, स्केलर म्हणजे काय असणार आहे आणि वेक्टर म्हणजे काय असणार आहे. बघा अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्नेट्यूड अलॉन. अलॉन म्हणजे काय, फक्त एकट्यावरच अवलंबून असणे. कोणत्या एकट्यावर, मॅग्नेट्यूडवर. आता या ठिकाणी बघा मॅग्नेट्यूड म्हणजे काय, या ठिकाणी आपण अगोदर शब्द समजून घेऊया. मॅग्नेट्यूड शब्दाचा अर्थ काय आहे, बघा या ठिकाणी आता मॅग्नेट्यूड म्हणजे काय, मॅग्नेट्यूड म्हणजे नंबर. फक्त जर ओनली नंबर असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, मॅग्नेट्यूड म्हणत असतो. म्हणजे या ठिकाणी आता मी जर वेट मोजायला लागलो, मी जर समजा मास मोजायला लागलो, तर समजा आता 10 kg आहे किंवा समजा 20 kg आहे किंवा 200 ग्रॅम आहे, तर ह्यामध्ये हे 200 आहे, हे केजी ग्रॅम हे काय झालं, हे युनिट झालं, ह्यांना आपण काय म्हणत असतो, युनिट म्हणत असतो. आणि हे नंबर आहे, हे नंबर म्हणजे काय असणार आहे, ह्या नंबरला आपण मॅग्नेट्यूड म्हणत असतो. म्हणजे 10 kg हे थोडक्यात मॅग्नेट्यूड झालं. समजा आता मला डिस्टन्स विचार करायचा आहे, मला डिस्टन्स विचार करायचा आहे आणि मी जर म्हणलं 2 किलोमीटर, 2 किलोमीटर हे काय झालं, 2 किलोमीटर म्हणजे फक्त मॅग्नेट्यूड झालं, डायरेक्शन नाही. डायरेक्शन म्हणजे काय, दिशा असणे. आता मी जर म्हणलं 2 किलोमीटर ईस्ट, म्हणजे ईस्ट दिशेला, किंवा 2 किलोमीटर किंवा मी जर म्हणलं 200 मीटर डाऊनवर्ड, म्हणजे काय 200 मीटर खाली, म्हणजे खाली हे काय झाली, दिशा झाली. जर ज्यावेळेस आपल्याला डायरेक्शनचा विचार करायची वेळ येते, त्यावेळेस आपण त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणत असतो आणि फक्त आपण मॅग्नेट्यूडचा विचार करतो. आता 200 मीटर पण आपल्याला माहिती नाही, 200 मीटर डावीकडे, 200 मीटर उजवीकडे, 200 मीटर जमिनीमध्ये, 200 मीटर वर, काय 200 मीटर आपल्याला डायरेक्शन माहिती नाही, आपण फक्त मॅग्नेट्यूडचा विचार केला. ज्यावेळेस आपण फक्त मॅग्नेट्यूडचा विचार करतो त्यावेळेस आपण त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतो. आणि मी जर म्हणलं 200 मीटर राईट साईड, म्हणजे 200 मीटर उजवीकडे, 200 मीटर लेफ्ट साईड, 200 मीटर बॅक साईड, 200 मीटर मागे, 200 मीटर पुढे,
200 मीटर डावीकडे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्शनचा विचार केला तर आपण काय म्हणणार, वेक्टर क्वांटिटी। म्हणजे बघा, जे स्केलर क्वांटिटी असणार आहे, स्केलर क्वांटिटी कशावर डिपेंड असणार आहे, ओनली मॅग्नेट्यूड, फक्त मॅग्नेट्यूडवर डिपेंड असणार आहे, म्हणजे फक्त नंबरवरती डिपेंड असणार आहे। आणि जर आपण वेक्टर क्वांटिटीचा विचार केला तर वेक्टर क्वांटिटी कशावरती डिपेंड असणार आहे, इट डिपेंड्स ऑन मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन, मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन, मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन दोघांवरती डिपेंड असणार आहे, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो, वेक्टर क्वांटिटी म्हणत असतो। मग आता आपण अगोदरच पाहिलं होतं मागच्या स्लाइड मध्ये काय पाहिलं होतं, हे जे मास असणार आहे, मास स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, इट ओनली डिपेंड्स अपॉन स्केलर क्वांटिटी मॅग्नेट्यूड, म्हणजे फक्त मॅग्नेट्यूडवर डिपेंड असणार आहे मास। आणि जर वेटचा विचार केला तर इट डिपेंड्स अपॉन मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन, म्हणजे बघा अर्थ जे अट्रॅक्शन फोर्स असणार आहे ते कसं असणार आहे, टू वार्ड द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थच्या सेंटरकडे असणार आहे, म्हणजे त्याला आपण डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणतो, खालच्या दिशेने फोर्स ऍक्ट होणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन पण महत्वाचे आहे। तर म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, जे वेट असणार आहे त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणत असतो। बघा, द क्वांटिटी दॅट एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, दोन्ही शब्द इथे वापरलेत, आर बोथ गिवन इज कॉल्ड एज वेक्टर क्वांटिटी, त्याला आपण काय म्हणणार आहे, वेक्टर क्वांटिटी। फक्त दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेले आहेत। या ठिकाणी आपला हा जे काही लेक्चर असणार आहे, आजचं लेक्चर 1, ते लेक्चर 1 या ठिकाणी आपल्या इथे संपत आहे, आपण इथेच थांबूया। जे काही नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये EL2 मध्ये आपण पाहूया। ओके, या ठिकाणी तुम्हाला सायन्सची प्लेलिस्ट दिसत असेल आणि या ठिकाणी तुम्हाला खाली मॅथची प्लेलिस्ट दिसत असेल, या प्लेलिस्टवरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रॉब्लेम सेट विथ प्रॅक्टिस से प्रॅक्टिस सेट तुम्हाला विथ आन्सर सोल्यूशन सहित पाहायला मिळतील, आणि सायन्सचे सगळे एक्झरसाइज आणि सगळे टॉपिक पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। ओके, थँक्यू। नेक्स्ट कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया।